अंबरनाथ में किन्नरों के लिए सम्मान की अभिनव भाव बीच का आयोजन, राष्ट्रवादी पार्टी की पहल। अंबरनाथ राष्ट्रवादी पार्टी के शहर अध्यक्ष सदामामा पाटिल और राष्ट्रवादी पार्टी की एलजीबीटी सेल की प्रदेश अध्यक्षा प्रिया पाटिल के सहकार्य से समाज से हमेशा नज़रअंदाज किए जाने वाला घटक यानी किन्नरों को समाज में सम्मान के साथ जीने के अधिकार को लेकर इस शोषित समाज को मुख्य प्रवाह में शामिल करने हेतु आज अंबरनाथ पूर्व के चंद्र सुमन हॉल में आयोजित अभिनव भावबीज कार्यक्रम का आयोजन किया गया था, जिसमें एनसीपी के अंबरनाथ शहर अध्यक्ष सदामामा पाटिल ने आए हुए सैकड़ों किन्नरों को साड़ी तथा मिठाई वितरित की और कुछ नेत्रहीन को भी दीपावली की भेंट दी। इस अवसर पर उन्होंने भाऊ साहेब प्रांच पे महाविद्यालय के आर्थिक दुर्बल घटक के 11 विद्यार्थियों की फीस भरकर एक सामाजिक उपक्रम भी किया। इस अवसर पर एनसीपी एलजीबीटी सेल की प्रदेश अध्यक्षा प्रिया पाटिल ने सोनाली भोसले को सेल की अंबरनाथ शहर अध्यक्ष की जवाबदारी सौंपी। इस अवसर पर राष्ट्रवादी पार्टी अंबरनाथ युवक अध्यक्ष सचिन पाटिल, महिला अध्यक्षा विद्याताई वेखंड, शहर अध्यक्षा पूनम शेलार सहित विनोद शेलार, धनंजय सुर्वे आदि उपस्थित थे। इस समय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सैकड़ों कार्यकर्ता, पदाधिकारी तथा सैकड़ों किन्नर मौजूद थे। आज दिवाळी निमित्ताने खरं म्हणजे तृतीय पंथांची आम्ही आठवण ठेवली आणि त्या लोकांना इथं आम्ही बोलवलं आणि त्यांना साडी मिठाई आणि मानाचं एक पाकिट दिलं त्यांना आणि जीव घातलं। त्याचप्रमाणे जे जैन स्वस्त आहे अंबरनाथमध्ये अंधस्वस्था, त्यांनाही आम्ही नेण्यासाठी आणण्यासाठी बस ठेवल्या आणि त्यांनाही आम्ही महिला असेल साडी, पुरुष असतील तर ड्रेस, मिठाई आणि मानधन असे त्यांना आम्ही दिलं त्या ठिकाणी। त्याचप्रमाणे अंबरनाथमधील काही गरीब विद्यार्थी आहेत ते फी भरू शकले नाहीत म्हणून असं आमच्या कानावर आलं की त्यांची फी भरलेली नाही, म्हणून आम्ही ती फी त्यांची आज फीचे चेकसुद्धा या ठिकाणी त्या गुरुजींना बोलून त्यांच्या समोर देण्यात आले। अंबरनाथमधील सोनाली भोसले हे आमच्या बहिणी आहेत, त्यांना आम्ही बोलून त्यांना सांगितलं वाई तुम्ही जर स्वीकारली तर आपल्याला बरं होईल काम करायला, मग त्या तयार झाल्या आणि मग त्यांना ते पद त्यांच्या ज्या प्रदेश अध्यक्ष आहेत महाराष्ट्राच्या प्रिया पाटील ते त्यांना आज पद देण्यात आलं।